हाय फ्रेंड्स, तर आज आपण इथे मसूरचा भात कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्यासाठी इथे मी हे 1 ते 1.25 वाटी बासमती तांदूळ घेतलेत आणि 1/2 ते 1.5 वाटी इथे मी ह्या अख्खा मसूर घेतला आहे। हे चांगले एकत्र करून घ्यायचे, हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर इथे कुकरमध्ये मी आता 2 चमचे गरम केले आहे, त्यामध्ये पहिल्यांदा आपण जिरं घालायचं। नंतर जे काही आपल्याकडे खडे मसाले आहेत, लवंग, विलायची, मिरी, तेजपत्ता, हे सगळे यामध्ये घालायचे। त्यानंतर यामध्ये आता कांदा घालायचा आहे, तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे। तो कांदा आपण यामध्ये घातला आहे, तो आता चांगला आपण परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनटं कांदा छान असा परतून घ्यायचा। कांदा बऱ्यापैकी परतून झाला की त्यामध्ये मी आता एक बटाटा घालणार आहे। इथे बटाटा मध्यम आकाराचा बटाटा मी इथे फोडी करून घेतल्या, तो घातला आहे। त्यानंतर यामध्ये मी एक हिरवी मिरचीचे 2 तुकडे घातलेले आहेत, हे चांगलं आता आपण एकत्र करून घ्यायचे। यामध्ये आता मी आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालणार आहे। 1.5 चमचा ही पेस्ट मी इथे घातलेली आहे। हे सुद्धा ह्या मसाल्याबरोबर आपण चांगली एकत्र करून घ्यायची। 1-2-3 मिनटं ह्या मसाल्याबरोबर चांगली परतून घ्यायची। त्यानंतर आता आपण यामध्ये तांदूळ आणि मसूर जो आपण धुवून घेतला आहे तो यामध्ये घालायचा। त्यानंतर या मसाल्याबरोबर हा चांगला एकत्र करून घ्यायचा। हा तांदूळ या मसाल्याबरोबर 1-2 ते 3 मिनटं चांगला परतायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण काही ठराविक मसाले घालणार आहोत, तर त्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 1/2 चमचा हळद घालायची आणि त्यानंतर 1/2 चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। हे सगळे आपण एकत्र करून घ्यायचे। व्यवस्थित असे छान एकत्र करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये मी आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो घातला आहे आणि 1/2 वाटी यामध्ये मी कच्चे शेंगदाणे घातले आहेत, हे सुद्धा चांगले एकत्र करून घ्यायचे। यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत, तर मी इथे डाळ आणि मसूर मिळून 2 वाट्या घेतलेल्या आहे, तर यामध्ये मी आता 4 वाट्या पाणी घालणार आहे। यामध्ये मी आता हे चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये घातलेले आहे, मीठसुद्धा चांगले एकत्र करून घ्यायचे आणि आता कुकरचे झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्यानंतर इथे कुकर मी थंड होऊ दिला आहे आणि हे बघा, त्यानंतर छान असा हा मसुराचा भात आपला तयार झालेला आहे। मस्त अशी छान चव येते, नक्की तुम्ही हा भाताचा एक वेगळा प्रकार आहे करून बघा। अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने हा भात खातात। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।